नमस्कार मंडळी, मला खूप कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही मनस्वीला व्हिडिओमध्ये खूप कमी दाखवता, आम्ही तिला खूप मिस करतो. काही जणांच्या अशाही कमेंट्स होत्या की ती दिवसभर काय खेळते याच्यावर एक ब्लॉग बनवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मनस्वीच बघायला मिळणार आहे. तिला खेळण्यांपेक्षा बाकीच्याच करामती करायला जास्त आवडतात आणि मग तिच्या करामती मला परत निस्तरत बसाव्या लागतात. तर तुम्हाला आज तिच्याच करामती बघायला मिळणार आहेत. चला तर मग. मनस्वी काय फक्त कपडे धुवूनच थांबत नाही, तिला ते सुकवायचे असतात, त्यानंतर त्याच्या घड्या करायच्या असतात. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की दिवसभरात माझे काय हाल होत असतील. Thank you.
या सगळ्यामध्ये मनूचा मला एक गुण आवडतो की तिच्याकडून काही सांडलवण झाली किंवा तिला जर काही नीटनेटकं दिसलं नाही तर तिला आधी ते नीट ठेवायचं असतं. आता पण पेन्सिलचा बॉक्स तिला आधी त्याच्यामध्ये व्यवस्थित नीटनेटका ठेवायचा आहे. कलर करण्यामध्ये तिला तितका इंटरेस्ट नाही जेवढा तिला तो बॉक्स नीटनेटका ठेवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. परत करा, इट्स ओके बेटा, परत करा. कुठे सापड कुठे पडलं बघू, कुठे पडलं? असू दे, इथे जरासं ना मोकळ्या जागेत कर, मग येईल छान करायला तुला. हे की नाही, हा इथे ठेव हे सगळे. हे बघ, हे घ्यायचे स्क्वेअर वाले. मग ना अगं माईक नाही येतो म्हणू. बरं, बनव ना, बनव बनव, टॉवर बनव, हे बनव, चल बनवा, मोठा बनवशील हा म्हणू. व्हेरी गुड. वन टू चाललाय. नाही नाही का करतेस? अच्छा, सेम सेम शेपचे ठेवायचे होय. अरे वा, व्हेरी गुड मनस्वी, गुड. छान आहे आमचं बाळ, कळतं खूप. ते ठेव ग्रीन कलरचा. हा म्हणून सोफ्यावर नाही येत नीट. थांब. एवढ्या दिवसात मला एक गोष्ट समजली आहे, मुलांना भरपूर खेळणी आणण्यापेक्षा लिमिटेड पण क्रिएटिव्ह खेळणी आणावीत. भरपूर खेळणी असतील तर मुलं आहे तीच खेळून दमतात, त्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह खेळणं असेल तर त्या खेळण्याचा पर्पज सोडून मुलं इतर काहीतरी क्रिएटिव्ह करायला बघतात. यामुळं फायदा काय होतो, मुलांचं क्रिएटिव्हिटी स्किल वाढतं, आपला खर्च कमी होतो आणि मुख्य म्हणजे घरामध्ये पसारा कमी होतो. अगं हळूहळू घसरशील, घसरली का? अरे वा.